नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीनं, पण तत्पूर्वी आपण जाऊयात। राजेश टोपे, राज्याचे आरोग्यमंत्री, बोलत आहेत। टास्क फोर्सची मीटिंग माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, ज्यामध्ये डॉक्टर ओक जे टास्क कमिटीचे अध्यक्ष होते, त्यांचे मेंबर्स आणि सर्व चीफ सेक्रेटरी, सगळेच अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यामध्ये सविस्तर चर्चा झाली, ज्यामध्ये आमचा जो आरोग्य विभागाचा प्रस्ताव आणि टास्क फोर्सच्या काही रेकमेंडेशन्स या सगळ्यांवर चर्चा झाली। आणि साधारणपणे एक नक्कीच आहे की 25 जिल्हे जे साधारणपणे स्टेटच्या ॲव्हरेजच्या जे कमी आहे, म्हणजे पॉझिटिव्हिटी रेट असेल किंवा ग्रोथ रेट असेल, ह्या तुमच्या जो वाढीचा दर, कोरोनाचे रुग्ण वाढीचा दर आणि पॉझिटिव्हिटी रेट, या दोन्हीमधल्या जे खूप कमी आहेत, असे 25 जिल्ह्यांमध्ये निश्चित प्रकारे शिथिलीकरण संपूर्ण रेस्ट्रिक्शन्सचं, म्हणजे निर्बंधांचं करण्याचं निर्णय झालेला आहे किंवा ते करावं अशा पद्धतीचं सकारात्मक पद्धतीची चर्चा नक्कीच झालेली आहे। आणि या संदर्भात साधारणपणे जे काही निर्बंध होते लेवल 3 चे, ज्या लेवल 3 मध्ये शनिवार रविवार टोटल बंद असं होतं, तर शनिवार रविवार बंदच्या ऐवजी आता शनिवारी 4 वाजेपर्यंत चालू राहील, रविवार फक्त बंद राहील, किंवा प्रामुख्याने जर तुम्ही असं म्हणाल तर शॉप्स जे आहेत ते शॉप्स, रेस्टॉरंट आणि सिनेमा हॉल्स या सगळ्या गोष्टींना काही एकदम जे बंद आहेत तर ते 50% ठेवून सगळे जे काही कर्मचारी आहेत ते सगळे 100% वॅक्सिनेट झाले पाहिजे, अशा स्वरूपाचे काही बंधनं घालून आपण ह्या सगळ्या चालू करण्याच्या संदर्भाने सुद्धा एक सकारात्मक चर्चा या ठिकाणी झालेली आहे। आणि मला असं वाटतं की साधारणपणे जे काही लोकल्स आणि ह्या सगळ्या संदर्भाने 2-3 प्रकारचे विचार व्यक्त करण्यात आले, काही असेही होते की बाबा काही ज्यांना 2 डोस झाले त्यांना आपण चालू करता यावं का, पण ते करायचं जर म्हटलं तर एवढं तपासणीची यंत्रणा आहे का, तर या सगळ्या संदर्भाने एकच आहे की कदाचित रेल्वेच्या संदर्भाने आणखीन रेल्वे अथॉरिटीशी पण चर्चा करून तो निर्णय माननीय मुख्यमंत्री स्तरावर घेतला जाईल, परंतु बाकीच्या 11 जिल्हे यांना लेवल 3 मध्येच ठेवण्यात येईल, जे प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातले 5, कोकणाचे साधारण 4, म्हणजे 5 आणि 4 9, मराठवाड्यातला 1 बीड आणि उत्तर महाराष्ट्रातला 1 अहमदनगर, अशा 11 जिल्ह्यांच्या संदर्भात मात्र लेवल 3 राहील आणि बाकीच्यांना बरीचशी शिथिलीकरण निर्बंधांमध्ये निश्चित प्रकारे देण्यात येणार आहे। परंतु या सगळ्या अनुषंगाने रेल्वे अथॉरिटीजशी चर्चा करून याबाबतचा निर्णय येणाऱ्या 1-2 दिवसांमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय घेतील आणि आम्ही जी काही आरोग्य विभागाच्या शिफारसी आणि टास्क फोर्सची शिफारसीसह फाईल आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे ताबडतोबीनं हे जे काही निर्णय चर्चा झाली याची अंतिम मंजुरीसाठी पाठवत आहोत। साहेब, एक सर्वात महत्वाचा विषय असा आहे की 8 जिल्ह्यांमध्ये मृत्यूदर जो आहे तो कमी होताना दिसत नाहीये, साधारण काय कारण समोर येत आहे? नाही, मृत्यू दराच्या बाबतीत काही ठिकाणी तर असं आहे की जे रिकन्सायलेशन व्हायला पाहिजे, कधी कधी प्रायव्हेट हॉस्पिटलचे जे मृत्यू झालेले असतात ते गव्हर्नमेंटला कळवून ते अपलोड झाले पाहिजे पोर्टलवर, ते होत नाहीत, म्हणून सुद्धा काही काही वेळेवर न कळल्यामुळे मग ते साठलेले जे काही 1-2 महिन्याचे असतात तर ते हळूहळू 2-4 दिवस ते देत असतात, त्यामुळे सुद्धा थोडा मृत्यू दर काही जिल्ह्यांमध्ये वाढलेला दिसतो। पण एकंदर आता उपचाराची पद्धत ही स्टेबिलाइज झालेली आहे किंवा स्टँडर्डाईज झालेली आहे आणि त्यामुळे ती उपचाराची पद्धत सर्वदूर आता वापरली जाते। पुन्हा एकच महत्त्वाचं कारण असतं बऱ्याचदा मृत्यूदर जास्त वाढण्याचं की आपण लवकर निदान करत नाही, लवकर आपलं म्हणजे अंगावर दुखणं काढतो, अर्ली डिटेक्शन होत नाही आणि लोकांना वाटतं की नाही हा साधा सर्दी खोकला असेल, थोडी ताप आली असेल, आपण जवळच्या कुठल्या तरी लोकल डॉक्टरला दाखवूया, टेस्ट नाही करूया, या सगळ्या गोष्टींमध्ये कदाचित वेळ घालवतात आणि म्हणून सुद्धा या गोष्टी होतात। तर ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भाने आपण
बरेचसे ज्या बाबी आहेत ते सांगण्याचा प्रयत्न आपण निश्चित प्रकारे करतो आहोत, पण एकंदर जो मृत्यू दर आहे तो पूर्वी 2.38% होता, आता तो 1.14% आलेला आहे। 11 जिल्ह्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातले पुणे सोलापूर त्याचबरोबर सांगली सातारा कोल्हापूर हे 5 जिल्हे आणि कोकणातले रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी त्याचबरोबर पालघर हे 4 जिल्हे आणि मराठवाड्यातला बीड आणि उत्तर महाराष्ट्रातला अहमदनगर असे 11 जिल्हे आहेत की ज्या 11 जिल्ह्यांमध्ये आपण कुठलेही निर्बंध शिथिल करत नाहीत, किंबहुना जर गरज पडत असेल तर तिथल्या लोकल अथॉरिटीज म्हणजे कलेक्टर आणि कमिशनरच्या माध्यमातून आणखीन जास्त जर कडक करण्याची गरज पडत असेल तर ते पण करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। राहिले प्रश्न काही लग्नांचे समारंभांचे याबाबतचे सुद्धा थोडीफार संख्या जसं म्हणायचं असं एकदम मोठी गर्दी नाही पण 100 लोकांच्या संख्येने लग्न लावावे, 100 लोकांच्या संख्येने काही राजकीय आणि काही बाकीचे सामाजिक कार्यक्रम असतील तर ते करावेत, अशा सगळ्या संदर्भाचे अनेक छोटे छोटे जे काही बरीचशी लिस्ट असते ती मी काही सगळी लिस्ट इथे सांगणं योग्य नाही, परंतु अशी लिस्ट असते की ज्याच्या आम्ही बारकाईने टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाने शिफारस केलेली आहे, त्याच्यावर अंतिम मंजुरी माननीय मुख्यमंत्री आता या सगळ्या टास्क फोर्सच्या बरोबर चर्चा झालेल्या असल्या कारणाने आता त्याच्यावर आज किंवा उद्यापर्यंत निर्णय होईल। केंद्रीय पद्धती आहे ते केरळ जिल्हे सोडून इतर जिल्ह्यामध्ये केव्हापासून नियम आपण शिथिल करणार वगैरे काय मला एवढं समजतं की जवळजवळ आता या सगळ्या संदर्भातली संपूर्ण चर्चा झालेली आहे, ज्यांचे ज्यांचे सल्ले घ्यायचे ते सगळे सल्ले झालेले आहेत, फक्त आता फाईलवर सही करणं बाकी आहे, फाईलवर सही माननीय मुख्यमंत्र्यांची झाली की त्या संदर्भातले ताबडतोबीनं GR लागू करण्यात येईल, मला अपेक्षित आहे 1-2 दिवसामध्ये होईल। आणि इतर जे काही बाजू जिल्हे आहेत तिथं शिथिलता मिळणार हा जे जिल्हे 25 जिल्ह्यांमध्ये शिथिलता देण्याच्या जिल्ह्यांमध्ये आहेत मग त्याच्यामध्ये ठाणे येऊ शकते, त्याच्यामध्ये मुंबई येऊ शकते, त्याच्यामध्ये MMR बाकीचा जो काही भाग असेल जे जिल्हे असतील ते निश्चित प्रकारे येऊ शकते। केरळमध्ये केंद्रीय पथक गेलेलं आहे, कदाचित पुन्हा लाट त्या ठिकाणी येईल का अशी भीती व्यक्त केली जाते आहे, महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती राहील साधारणतः, कारण केरळमधून जेव्हा केरळमधून दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली होती आणि आता आपल्याकडे देखील आली होती, आता काय परिस्थिती राहील? केरळमध्ये जी संख्या वाढती ही नक्कीच थोडी चिंता वाढवणारा विषय आहे आणि त्यामुळे आपल्याला एकच आहे की तिसऱ्या लाट कधी येईल काय येईल ह्यापेक्षा आपण तिसऱ्या लाटेला तयार राहावं या दृष्टिकोनातून आपली जी काही प्रिपेअर्डनेस आहे ते आपण करतो आहोत। मी या अगोदरही बऱ्याचदा सांगितलेलं आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्णता आणण्याच्या दृष्टिकोनातून जे सर्व पावलं टाकलेले आहेत किंवा उचललेली आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये PSN जवळजवळ 450 वर आपण ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स आपण ऑर्डर्स केलेले आहेत, इंडस्ट्री विभागाच्या वतीनं नवीन ऑक्सिजन निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून इन्सेंटिव्ह देऊन एक धोरण करण्यात आलेलं आहे, त्याचबरोबर पीडियाट्रिक्सच्या अनुषंगाने जसं इंडोनेशियामध्ये काही लहान बालकं मृत्यू झाल्याचं एक आलेलं आहे त्या कारणाने आपण पीडियाट्रिक्सच्या संदर्भात व्हेंटिलेटर्स असतील आणि या जे काही अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये सुद्धा आपण लागत असणारे निधी त्याची मंजुरी घेण्याचं कामसुद्धा विधानमंडळाकडून केलेलं आहे। मला असं वाटतं की बेड्स वाढवणं किंवा डॉक्टर्सला संपूर्ण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पीडियाट्रिक्सच्या डॉक्टर्सला ट्रेनिंग देणं आणि त्याचबरोबर या त्यांच्या औषधासंदर्भातली निर्णय घेणे सगळ्या गोष्टी आपण तयार करून ठेवू। देखिए माननीय मुख्यमंत्री जी के अध्यक्षता में टास्क फोर्स और हमारे सभी अधिकारी आला अधिकारी जो है हमारे आरोग्य विभाग के उनके साथ डिटेल में मीटिंग हुई है और उस मीटिंग में सभी जो तज्ञ लोग हैं उन्हीं सभी का जो राय मशवरा है वो करके करीबन 25 जिलों में जहां पर स्टेट एवरेज से सब पैरामीटर्स नीचे है
जैसा कि पॉजिटिविटी रेट नीचे है, जैसा कि ग्रोथ रेट नीचे है, तो ये सभी 25 जिलों में अभी काफ़ी रेस्ट्रिक्शंस को ढील देने की बात निर्णय निश्चित तौर पर हुआ है। और रहा सवाल 11 ज़िले जो कि पश्चिम महाराष्ट्र के यानी 5 ज़िले हैं, कोकण के 4 ज़िले हैं और मराठवाड़ा का 1 है बीड, और उत्तर महाराष्ट्र का 1 है अहमदनगर। ये 11 ज़िले अगर छोड़े तो बाकी सभी ज़िलों में टीयर यानी लेवल 3 जो था अभी लेवल 2 पे आएगा, जिससे कि शॉप्स में रेस्टोरेंट्स और बाकी के जैसा कि थिएटर्स है, अन्य जो भी रेस्ट्रिक्शंस में अभी बंद रहे थे वो उनको कुछ हद तक 50% या ऐसे हद तक वो छूट देके यानी उनको उपस्थिति रख के हम उनको फिर शुरुआत करने का निर्णय होगा। तिमा राज्यातल्या 25 जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळू शकतो। दुसऱ्या कोरोनाच्या लाटेच्या नंतर जे निर्बंध लागू करण्यात आलेले होते ते निर्बंध काही प्रमाणात या जिल्ह्यांमध्ये शिथिल होऊ शकतात अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे। यानंतर उड्यात बातमी आहे नागपूरमधल्या FD घोटाळ्याची। नागपूर जिल्हा परिषद FD घोटाळ्यात मोठा खुलासा समोर आलाय। नागपूर जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाच्या 51 कामाच्या FD गायब झाल्याचं तपासात निष्पन्न झालंय। मागच्या 2 वर्षातील ही कामं असल्यानंच अधिकाऱ्यांनी सांगितलं, आणखी खोलात गेलो तर घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढू शकते असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। नागपूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग, लघु सिंचन विभाग आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या 172 कामांच्या फाईलची तपासणी केली असता त्यापैकी 51 कामांची FD गायब असल्याचं निष्पन्न झालंय। 18 कंत्राटदारांनी मिळून साधारण 50 कोटींचा घोटाळा केलाय। नागपूर जिल्हा परिषदेमध्ये FD घोटाळा कसा झाला पाहूयात, एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कंत्राटदारानं ZP मध्ये सिक्युरिटी जमा केलेली असते, बदल्यात परफॉर्मन्स सिक्युरिटी द्यावी लागते। 5 वर्ष FD जिल्हा परिषदेकडे राहते, कामाचा दर्जा योग्य नसेल तर FD वापरता येते। अर्धवट काम असेल तर FD वापरता येते। फिक्स डिपॉझिटचा कागद हरवल्याचा बनाव करण्यात आला आणि बँकेकडून बनावट FD ची कागदपत्रं मिळवली। कलर झेरॉक्सच्या मदतीनं 2 बंच तयार करण्यात आले, त्याचबरोबर बनावट बंच जिल्हा परिषदेला सादर करून मूळ कागदपत्रांच्या मदतीनं बँकेतून FD काढण्यात आली। जिल्हा परिषदेला याची कुठलीही माहिती नाही आता असं समोर येत आहे, आणि त्यामुळे कंत्राटदारानं ZP जे सिक्युरिटी जमा केली होती ती परस्पर काढून घेण्यात आली। दरम्यान या संदर्भात